ठाकरे कुटुंबाशी भावनिकदृष्ट्या आजही जोडलो गेलो आहे आयुष्यभर ठाकरे कुटुंब माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय असल्याचं मत हातकनंगले मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केलं आपापसातील मतभेद थांबावे आणि सर्वांनी एकत्र यावं यासाठी मी शेवटपर्यंत प्रयत्न करत होतो असंही माने म्हणाले एखाद्या माणसाला घर सोडताना जो त्रास होतो तशीच माझीही मनस्थिती झाल्याचं चा माने म्हणाले पण राजकीय परिस्थिती आणि भविष्य पाहता जनतेशी असलेल्या बांधिलकीसाठी निर्णय घेतल्याचं मानेनी सांगितलं जर काँग्रेस शिवसेना एकत्र येऊ शकतात तर शिंदे गट आणि शिवसेना पुन्हा एकत्र काय नाही येणार असंही ते म्हणाले आदित्य ठाकरे माझे चांगले मित्र आहेत त्यांनी मला वेळोवेळी भेट दिली पण मी सुचवलेली माझ्या मतदारसंघातील कामं मार्गी लागली नाहीत केवळ एकच काम मार्गी लागल्याचं मानेनी यावेळी सांगितलं आदित्य ठाकरे यांनी प्रयत्न केले नाहीत असं मी म्हणणार नाही पण तीन लोकांचं सरकार असल्यामुळे त्यामध्ये काही अडचणी येत होत्या असं माझ्याच बाबतीत नाही तर सर्वच खासदारांच्या बाबतीत घडल्याचं मानेनी यावेळी सांगितलं आदित्य ठाकरे आणि माझ्यातील जिव्हाळा हा राजकारणापलीकडचा आहे मी कायम त्यांच्यासोबत होतो असंही ते म्हणाले राजकीय दुरावा निर्माण झाला म्हणून आम्ही त्यांच्यापासून वेगळे झालो नसल्याचंही मानेनी सांगितलं धनुष्यबाणाच्या चिन्हावर मी निवडणूक लढवली पण शिवसेना भाजपने एकत्र निवडणूक लढवली होती पण परिस्थिती बदलली आणि आम्ही प्रवाहाबरोबर राहिल्याचं मानेनी सांगितलं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी कालच सांगितलं की आमची युती नैसर्गिक नव्हती हाच धोका प्रत्येक शिवसैनिकाच्या मनात होता असंही माने यावेळी म्हणाले बंडानंतर प्रथमच धैर्यशील माने यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भूमिका मांडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खदगदीला एक वाट करून दिली माझ्या मतदारसंघात पूर येऊन गेला मोठ्या प्रमाणावर लोकांचं नुकसान झालं मात्र शासनाकडून योग्य तो निधी मिळाला नसल्याचं मानेंनी यावेळी सांगितलं आज राज्यात आणि केंद्रात एक सरकार असल्यामुळं त्याचा फायदा मतदारसंघाला होईल असंही यावेळी माने सांगितलं आमदार आणि खासदारांची गद्दारी कशी म्हणता येईल सर्वसामान्य लोकांच्या मनातील ही खदखद असल्याचं माने यावेळी म्हणाले